विदर्भ किसान मजदूर कांग्रेस की ओर से आंदोलन किया गया। विदर्भ किसान मजदूर कांग्रेस की ओर से नदी बचाए, बैरेजेस बांधे, पानी रोके, किसान उद्योग और पीने का पानी बचाए, भव्य सत्याग्रह 26 जनवरी को इरे नदी पात्र पड़ोली नागपुर रोड पर किया गया। इस दौरान कांग्रेस के ज्येष्ठ नेता पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया, पूर्व सांसद मारुतराव ओवासे, पूर्व विधायक वामनराव कासावा, युवा नेता राहुल पुगलिया, गजानन गावंडे, डॉ सुरेश महाकुलकर, एडवोकेट देवीदास काड़े, अविनाश ठावरे, गोद्रू पाटिल सुमनाके, अशोक नागापुरे, प्रवीण पड़वेकर, देवेंद्र बेले, प्रशांत दानव, स्वप्निल तिवारी, नीलेश खोब्रागड़े, नासिर खान, अविनाश जाधव, वसंतराव मांढरे, एडवोकेट मेघा भाले, साईनाथ बुचे, विनोद अहिरकर इन मान्यवरों की उपस्थिति थी। मान्यवरों ने इस दौरान विषय से संबंधित अपने अपने विचार रखे। दौरान नागरिक भी बड़ी संख्या में उपस्थित थे। कांग्रेस तरफे नद्या वाचवा, बैरेजेस म्हणजे बंधारे बांधा, पाणी अडवा, शेतकरी उद्योग व पिण्याचे पाणी वाचवा या आंदोलनाची सुरुवात आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर झालेली आहे। इरे नदीच्या पात्रात हे आंदोलन होणार होते, परंतु कालपासून पाऊस असल्यामुळे पात्रामध्ये न बसता नदीच्या काठी सगळे लोक बसले आहेत आणि हे आंदोलन प्रजासत्ताक दिनानिमित्त इरे नदीवर झाले असले तरी येत्या 2 तारखेला उमा नदी मूळच्याजवळ आणि 3 तारखेला वर्धा नदीवर राजुरा मार्गावर होईल आणि त्यानंतर पोंभुर्णा तालुका इतर आमच्या इथं 7 नद्या आहेत, 7ही नद्यांवर आम्ही अशा प्रकारे आंदोलन करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्यांना शेतकऱ्यामध्ये काही त्यांच्यावर इंटरेस्ट नाही, शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी मिळायला पाहिजे, त्यांची दुबारा 2-2 फसल त्यांना घेता आलं पाहिजे याकरता ते प्रयत्न करत नसून स्टेट हायवेचे नॅशनल हायवेकरता आम्ही 5,600 कोटी दिले, नागपूरच्या मेट्रोसाठी आम्ही 20,000 कोटी दिले। अरे हा पैसा तुम्ही जर विदर्भामध्ये नद्यावर लावला, बॅरेजेस केले, शेतीलाही पाणी मिळेल, उद्योगालाही पाणी मिळेल, ग्रामपंचायत नगरपरिषदेसाठी सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। तरी हे आंदोलन, हे सत्याग्रह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही मोठ्या जोमानं करणार आहोत। दुसरा प्रश्न आमच्या मेडिकल कॉलेजच्या जागेबद्दल आहे। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे चंद्रपूरला झालेलं आहे, माननीय स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आशीर्वादाने हे मेडिकल कॉलेज आम्हाला मिळालं। जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी त्याचा विरोध केला, आजच्या मंत्र्यांनी, म्हणून त्याला उशीर झाला। हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आम्हाला जाऊन हे मेडिकल कॉलेज चंद्रपूर जिल्ह्याकरता मिळवावं लागलं आणि मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर आता जागा कोणती दिली आहे तर एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून ही जागा योग्य नाही। महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेलचा सगळा तिथं प्रदूषण आहे, बाजूला महापालिकेचे डम्पिंग यार्ड आहे, संपूर्ण शहराचा कचरा तिथं पडतो, मेलेली जनावरे तिथं टाकतात कॉर्पोरेशनवाले आणि त्यासोबतच जंगली जनावर जुनूना जंगल लागून असल्यामुळे वाघ असेल, अस्वल असेल हा धोकासुद्धा पेशंटलाही राहणार, त्यांच्या नातेवाईकांनाही राहणार, करता मेडिकल कॉलेजची जागा योग्य जागा निवडावी ही आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। पालकमंत्री जे जिद्द करून तिथं हे करत आहे हे योग्य नाही, हे आम्ही वारंवार सांगत आहोत आणि त्यामध्ये मुख्यमंत्री लक्ष देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। इतर जे प्रश्न आहे, झोपडपट्टीचा पट्टा असेल, जी वनजमीन आहे, आदिवासी लोकांना 70% 80% पट्टे मिळालेले आहे, परंतु गैर आदिवासी लोकांना 75 वर्षाचा रेकॉर्ड तुम्ही उपलब्ध करून द्या तरच आम्ही पट्टा देऊ। तर ग्रामीण भागातील आणि जंगलामध्ये राहणारे लोक कुठं रेकॉर्ड ठेवतात? 10-20 वर्षाच्या पण 3-3 पिढीचा रेकॉर्ड कुठून आणणार ते? याकरता ते हा कायदा शिथिल करण्यात यावा ही सुद्धा केंद्र सरकारला आमची विनंती आहे। या उपरांत जे आमचे शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे त्यांना 100% कर्जमुक्ती द्यावी आणि आम्हाला खात्री आहे की या सगळ्या प्रश्नावर
जे जिल्ह्यामध्ये आंदोलन होईल या आंदोलनाचा लोन गडचिरोली यवतमाळ आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा जाईल। आणि आज काळाची गरज आहे की नदीवर बंधारा झाल्याशिवाय पाणी रोखल्याशिवाय लोकांना उद्योगांना आणि शेतकऱ्यांना जगता येणार नाही। येणारा काळ पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा कठीण होणार आहे, तरी हे बंधारे आवश्यक आहे। माझी खात्री आहे की यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार लक्ष देतील आणि आंदोलनामध्ये शेतकरी आणि जनता मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करेल अशी आम्हाला खात्री आहे। धन्यवाद, जय हिंद। बांधा या मोहिमेमध्ये आम्ही देखील गडचिरोलीमध्ये ही मोहीम राबवणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे। आणि आता जे सुरू आहे यांचा आणि सळके बांधा आणि सळके मुळवा अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे, त्यापेक्षा लोकांना शेतीला पाणी मिळावं आणि लोकांना त्याची गरज पूर्तता व्हावी यासाठी म्हणून ही योजना चांगली आहे। हे संकल्प नरेंद्र बाबूंनी केलेला आहे, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मदत करणारा आणि खऱ्या अर्थाने लोकांना दिलासा देणारा अशा प्रकारचा हा मोहीम आहे। याबद्दल मी इथल्या जनतेचा आहे आणि इथल्या मुवमेंटचं सर्व अभिनंदन करतो। चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून आहे, एक ही औद्योगिक भूमी आहे, अनेक प्रकारचे उद्योग या जिल्ह्यामध्ये आहेत। आणि लगतच गडचिरोली जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, तेलंगणा आहे, या भागातील लोकांना औषध पाण्याच्या दवाखान्याच्या औषधोपचारासाठी म्हणूनच्या सुपर स्पेशालिटी सोयी उपलब्ध व्हाव्यात एवढ्यासाठी या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं अशा प्रकारचे प्रयत्न आदरणीय नरेंद्र बाबूजींच्या नेतृत्वात जेव्हा सुरू झाले तेव्हा आमच्या जो जिल्ह्याचं हे दुर्भाग्य आहे की या जिल्ह्याला दोन दोन मंत्री आहेत, पालकमंत्री आमच्या स्थानिकचे आहेत, केंद्रीय गृहराज्यमंत्री आमच्या स्थानिकचे आहेत, यांनी मात्र चंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये असेच प्रयत्न केले। आणि तेव्हा कुठे तुमचा आमचा सर्वांचा सक्षम नेतृत्व आदरणीय नरेश बाबू यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली, हायकोर्टात आपण जिंकलो, हायकोर्टात जिंकल्यानंतरही हे केंद्र शासन सुप्रीम कोर्टात गेलं, सुप्रीम कोर्टातही नरेश बाबूंनी पाठलाग केला, ही मागणी धरून ठेवली आणि सुप्रीम कोर्टाने मात्र अगदी निर्णय दिला की चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालंच पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण झालं। पाणी अतिशय महत्त्व आहे, ज्या भागामध्ये सिंचन क्षमता आहे, शेतीला जिथे पाणी मिळते त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्याचं प्रमाण फार कमी आहे। जो भाग कोरडवाहू आहे, निसर्गाच्या भरोशावर जिथे शेती होते त्या ठिकाणी आत्महत्याचं प्रमाण फार मोठं आहे। संपूर्ण देशामध्ये विदर्भात सर्वात जास्त आत्महत्या आणि त्याही यवतमाळ जिल्हा सर्वात आघाडीवर राहिलेला आहे, एक नंबरवर हा दुर्दैवी जिल्हा आहे आत्महत्येच्या संदर्भात। बाबूजींनी सुरू केलेलं आंदोलन अतिशय महत्त्वाचं आंदोलन आहे, त्या दृष्टिकोनातून नद्या वाहत्या असल्या पाहिजे, नद्यांचं प्रदूषण कमी झालं पाहिजे, वाया जाणारं पाणी थांबलं पाहिजे आणि ते शेती आणि मानवोपयोगासाठी उपयोगात आलं पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे। या संदर्भामध्ये निम्न पैनगंगा धरण आपल्या तीनही जिल्ह्यासाठी महत्त्वाचा हा प्रकल्प आहे, यवतमाळ, आदिलाबाद आणि चंद्रपूर। हा 56 PMC क्षमतेचा प्रकल्प 1997 मंजूर झाला, परंतु प्रत्यक्षात याचं बांधकाम अजूनही सुरू झालेलं नाही। हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे,
या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील एकंदर सिंचन क्षमता 40% वाढणार आहे. आमच्या जिल्ह्यातील सर्व प्रकल्प एका बाजूला आणि लोअर पेनगंगा एका बाजूला, तर लोअर पेनगंगेचं वजन जास्त आहे. 12% पाणी आदिलाबाद जिल्ह्याला मिळणार आहे. बाबूजी तालुक्याने चनाका येथे बॅरेज बांधला 350 कोटी रुपये खर्च करून, आणि त्यांनी त्यांच्या हक्काचं पाणी तिथे नेलेलं आहे बॅरेजेसच्या माध्यमातून. जिल्ह्याला एक फार मोठं वरदान आहे की चंद्रपूर जिल्ह्यामधून पाण्याच्या वाहिन्या, पाण्याच्या नद्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशामध्ये शेतकरी वाचला तर जग देश वाचेल, शेतकरी जर जगला नाही तर देश वाचणार नाही. आणि म्हणून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या करिता त्यांचं कसं आर्थिक स्तोत्र कसं वाढवलं पाहिजे, त्याकरिता काँग्रेसच्या काळामध्ये प्रयत्न करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय नरेश भाऊजी पुगलिया यांनी, मग ते सरकार काँग्रेसचं असो की विरोधी पक्षाचं असो, या जिल्ह्यामध्ये या नद्यांवर बॅरेजे झाले पाहिजे, बंधारे झाले पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे, आणि अडवलेलं पाणी हे शेतकऱ्यांच्या सिंचनाकरता दिलं पाहिजे, अशा प्रकारची एक प्रमुख मागणी गेल्या अनेक वर्षापासून नरेश भाऊजी घेत आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी निकालात पाळलेल्या नाही, त्याकरता प्रत्येक केल्याचं दिसून येत नाही. आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय त्या चंद्रपूरच्या शहरामध्ये 225 कोटीची पाणीपुरवठ्याची अमृत योजना मंजूर झाली आणि सुरू आहे, पण त्याला लागणारा पाणी जे पाहिजे त्या इंग्रज नदीचा पात्रामध्ये पाणीच राहणार नाही, तर चंद्रपूरच्या शहरातल्या लोकांना शुद्ध पाणी मिळणार कुठून? याशिवाय जे इलेक्ट्रिक ज्या राज्याकरता आपल्या दुर्गापूर थर्मल पॉवर स्टेशन जाते, त्याचे कधी कधी व्होल्टेज पॉवर आपल्याला पाणी असल्यामुळे 2-2 चिमण्या बंद कराव्या लागतात. अशा वेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा पाण्याचा शॉर्टेज आपल्याला उद्योगाकरता सुद्धा पडत असतो. आणि या भागातल्या शेतकऱ्याला एकही कुठलाही डॅम या ठिकाणी नाही, शेतकऱ्याच्या हिताचं एकही प्रश्न निकालात काढण्यात आलेला नाही. या ठिकाणी नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातल्या कुठल्याही नदीवर असा कोणताही कार्यालय बंधारा आजपर्यंत बांधला गेलेला नाही.